आज आपण या प्रकारचा त्रिकोणी आकाराचा बॉक्स कसा करायचा ते बघणार आहोत. याला आपण मॉड्युलर ओरिगामी म्हणतो. म्हणजे तीन कागद घेऊन ह्याचं एक झाकण आणि तीन कागद घेऊन ह्याच्या आतमधला बॉक्स बनवलेला आहे. आणि हा बनवताना हा त्रिकोणी असल्यामुळे हा अँगल 60 आला पाहिजे. हा कोन 60 आला पाहिजे ह्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. म्हणजे हा 60 आला तरच त्रिकोणी आकाराचा बॉक्स तयार होऊ शकतो. तर आता हा 60 अँगल येण्यासाठी मी कशा प्रकारच्या घड्या घातल्या हे मी आता तुम्हाला दाखवते. प्रथम हा चौकोनी कागद आहे, चौरस आहे. याची प्रथम मी दोन बाजू समोरासमोरच्या जोडल्या, नंतर ही घडी उलगडली आणि परत मध्य रेषेवरती आणून परत एक घडी घातली. परत ही उलगडली आणि ह्याच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये हा कोपरा मी ह्या रेषेपर्यंत दुमडला. याचं कारण तुमच्या लक्षात येत असेल तर मला ह्याची उंची निश्चित करायची आहे. ही उंची निश्चित करण्यासाठी मी हे फोल्ड्स घातले. त्याच्यानंतर मी कागद उलटा केला आणि बरोबर ह्या त्रिकोणापासून खालपर्यंत अशी एक घडी घातली. आणि नंतर पुन्हा हे केलं, पुन्हा ह्याच्यावरती ही घडी घालून घेतली आणि आता आपल्याला अशा प्रकारचे फोल्ड्स मिळालेले. आता हा 60 अंशाचा कोन येण्यासाठी मी काय करणार आहे बघा. हा माउंटन आहे, हा माउंटन फोल्ड आहे. हा माउंटन फोल्ड ही घडी मी ही नेल्यानंतर ही घडी घालणार आहे. म्हणजे ह्या मॉड्यूलला आता माझ्या 3D इफेक्ट आला, बरोबर आहे. आणि हा जो कोन मला मिळाला आहे हा 60 अंशाचा कोन आहे. आता हा जो ही जी मी घडी घातली हा जो भाग आहे हा भाग मला या घड्या हे मॉड्यूल एकमेकांमध्ये घालताना अडथळा येऊ शकतो. म्हणून मी हे मॉड्यूल हा भाग अशा प्रकारे वळवून ही घडी घालून घेतली. म्हणजे अशा प्रकारे माझं हे मॉड्यूल तयार झालं. आता हे तयार झाल्यानंतर असे मी तीन मॉड्यूल्स बनवून घेणार आणि ते एकत्र करून त्याचा बॉक्स तयार करणार. आता हा 60 अंशाचं कोन मिळवण्यासाठी आणि एकूण हे मॉड्यूल तयार करण्यासाठी मी कशा घड्या घातल्या ते आपण परत एकदा बघूया. पहिली घडी मी पूर्ण अर्धा केला कागद, त्याच्यानंतर ती घडी उलगडली, नंतर ही घडी घातली, तीसुद्धा उलगडून या वरच्या उजव्या कॉर्नरला मी ही घडी घालून घेतली. आणि हे झाल्यानंतर पूर्णपणे कागद उलट्या बाजूने पूर्णपणे शेवटपर्यंत ह्या पद्धतीने घडी घातली. नंतर ही पण घडी उलगडून मी वरची घडी पुन्हा एकदा घातली. ही आपल्या बॉक्सची उंची आहे, आता आपल्याला हवं आहे की तो 60 अंशाचा कोन कसा आणायचा. तर तो आणायला आपल्याला ही जी एक फोल्ड मिळालेली आहे, ही घडी मिळालेली आहे, ही घडी मी ह्या घडीच्या टोकापर्यंत आणली आहे या पद्धतीने. इथे आणून ठेवल्यानंतर जी जागा राहते तिथे मी अशी पक्की घडी घालून घेतली. आणि घडी घालून घेतल्यानंतर हा जो भाग आहे हा मी ह्या घडीमध्ये घालून टाकला. म्हणजे तो ती घडी फिक्स झाली असं आपल्याला म्हणता येईल. आता ह्या मॉड्यूलमध्ये हे एक्स्ट्रा आहे ते एकमेकात घडी घालताना ह्याचा अडथळा येऊ शकतो. म्हणून हे मी असं वळवून टाकलं आणि हे आपलं ट्रँग्युलर बॉक्स मॉड्यूल तयार झालं. आता त्रिकोणी बॉक्स ह्याच्यापासून कसा तयार करायचा, हा अँगल 60 आहे हे तुमच्या लक्षामध्ये आलंच असेल. आता हे तयार करताना ह्याची जी लांब बाजू आहे हे इथे जी ट्रँग्युलर तुम्हाला हे जे कोन मिळतो आपण पहिला घातलेला त्याच्यामध्ये हे आपण अडकवणार आहोत. नंतर ह्या बाजूच्या ट्रँगलमध्ये तिसरं आपण अडकवणार आहोत आणि याच्यामध्ये
पहिली घडी अशी अडकवणार आहोत. झाला तयार. आता हे झाल्यानंतर हे जे आतमध्ये जे मी म्हटलं तुम्हाला अडथळे येईल म्हणून आपण जे फोल्ड केलेलं आहे ते तुम्ही ह्या बाजूच्या ह्याच्यामध्ये लॉक करू शकता, म्हणजे तुमचा बॉक्स आणखीन पक्का होईल, हलणार नाही. आणि अशा पद्धतीने तुम्हाला आतमध्ये पण एक सुंदर डिझाईन मिळू शकतं, बाहेरून पण मिळू शकतं, आणि तुमचा हा बॉक्स तयार झाला. आणि असे तुम्ही दोन तयार केले तर ते एकमेकात घालून तुमचा हा बॉक्स तयार होऊ शकतो. अशा पद्धतीने तुमचा हा बॉक्स तयार होऊ शकतो आणि ह्याच्यात तुम्ही काही ठेवू शकता, तुमच्या मित्रांना गिफ्ट म्हणून देऊ शकता. करून बघा, आवडेल तुम्हाला नक्की आणि तुमच्या मित्रांनासुद्धा. धन्यवाद.